ही रामकथा किती गंभीर, किती प्रसन्न, किती प्रौढ, किती प्रासाभिक, किती प्रतिभा संपन्न असेल आपण आपल्या मनाशी कल्पना करा. आणि तेव्हापासूनचा जो ओघ चालत राहिलाय प्रत्येकाला, मग इंग्रजी भाषेमध्ये जोशीवानी त्याचं रूपांतर केलं, श्लेगेलनी जर्मनीमध्ये त्याचा अनुवाद केला, गोरियानी त्याला इटालियन भाषेमध्ये नेला आणि रामकथा सगळ्या जगामध्ये जाऊन पोहोचली. शिखांचे शेवटचे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी पंजाबी भाषेमध्ये शिखांसाठी श्रीरामांचं अलौकिक चरित्र नेऊन पोहोचवलं आणि त्यात लिहिले. ते म्हणतात रामचरित्र अद्भुत आहे, खरोखर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि ते कसं आहे, दुष्ट जे आहेत त्यांना मारण्यासाठीच प्रभू रामचंद्रांचा अवतार, सज्जनांना तारण्यासाठी त्यांचा अवतार, सद्धर्माची सुप्रतिष्ठापना करण्यासाठी श्रीरामांचा अवतार झालाय. दुष्ट संहारक संत प्राण आधार म्हणून गुरु गोविंद सिंगांनी श्रीरामांचं चरित्र गायलेलं आहे. श्रीराम विषय श्रीधरांनी लिहिला आणि मला वाटतंय अनेक भगिनी आजही घरोघरी श्रीराम विजय श्रीधरांचं वाचतात. रवींद्रनाथ टागोरांसारख्या प्रतिभावंताला सुद्धा रामकथेची मोहिनी पडली आणि त्यांनी वाल्मिकींच्या प्रतिभेवरचं नाटक लिहिलं. आज सुद्धा बंगालमध्ये ते सानंद सादर केलं जात. अक्षरशः रामकथेनं सगळ्या मानवी संस्कृतीला गवसणी घातली. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीचं सार म्हणून कशाकडे बोट दाखवायचं असेल तर ते अर्थातच वाल्मिकी रामायणाकडे आणि प्रभू रामचंद्रांच्या अलौकिक चरित्राकडेच दाखवावं लागेल, इतकं ते विलक्षण आहे. या सागरातला एकच, या सिंधू मधला एक बिंदू उचलला आणि जणू काही त्या अमृताचं प्राशन एका अलौकिक प्रतिभा संपन्न अशा महाकवीनं तुम्हा आम्हाला घडवलं. तो अलौकिक ज्याच्या ठाई प्रतिभा, ज्याच्या ठाई पांडित्य, ज्याच्या ठाई प्रज्ञा होती, आणि प्रतिभा पांडित्य आणि प्रज्ञा यांचा अलौकिक त्रिवेणी संगम ज्यांच्या ठाई झालेला होता, त्या गदी माडगुळकरांनी आमच्या अण्णांनी केवळ 56 गाण्यामध्ये सगळं सार मथून काढलेलं आहे. अद्भुत आहे, आश्चर्य आहे. मी आपल्याला जितकी म्हणून रामायण सांगितली त्यातलं कोणतंही रामायण मूळ वाल्मिकी रामायणाशी 100% प्रामाणिक नाही. प्रत्येकाने स्वातंत्र्य घेतले. अण्णांचं गीत रामायण असं आहे की वाल्मिकी रामायणाशी 100%, खरोखर 100%, अतिशय 100%, केवळ अनुकूल आहे असं नाही, प्रामाणिक सुद्धा आहे. मूळ वाल्मिकी रामायण जसं लिहिलं गेलं तो इतिहास आहे याची जाणीव ठेवून अण्णांनी जी रचना केली त्याला खरोखर तोड नाही आहे. केवळ 56 गाण्यामध्ये 23-24 हजार श्लोकांचा हा ग्रंथ अण्णांनी तुमच्या आमच्यासाठी अमृताचं ताट जणू आपल्या पुढे ठेवलं, ब्रह्मरसाचं पान तुम्हा आम्हाला करवलेलं आहे. अंश विष्णूचा राम, अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता, गंधर्वांचे सूर लागले जय गीता गाता, आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे. आणि मग आपल्या कैलासासारख्या उत्तुंग आणि शुभ्र धवल अशा प्रासादामध्ये श्रीराम गृहस्थाश्रमीची सौख्य उपभोगू लागले. श्रीरामांचं हे अत्यंत आदर्श असं वर्तन पाहून वृद्ध दशरथ राजाला आनंदाचं भरत येत होत. एकदा त्याच्या मनात आलं हे राज्य आता श्रीरामांच्या स्वाधीन करावं आणि आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा. आपल्या मनातला हा विचार त्यांनी कैकेयादिक राण्या आणि सुमंत आदी मंत्र्यांच्या कानावर घातला. त्या सर्वांनाच तो बेत पसंत पडला आणि मग दशरथांनी प्रसिद्ध करून टाकलं की चैत्र मासी पुष्य नक्षत्रावर श्रीराम सिंहासनस्थ होणार. या वार्तेनं सर्वांना अतिशय आनंद झाला. उर्मिला अधिक भगिनी सीतेच्या मंदिरात जाऊन आनंद मिश्रित विनोदानं तिला म्हणू लागल्या, आनंद सांगू किती ग सखे मी, आनंद सांगू किती, आनंद सांगू सखे ग किती मी, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती, आनंद सांगू सखे ग किती मी, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. सीता वल्लभ
आनंद सांगू किती सखेग आनंद सांगू किती. श्री रामांचा विवाह झाला, यवराज्याभिषेक होणार, त्यावेळेला इतकी गोड रचना त्यांनी केलेली आहे. अण्णांच्या कल्पना किती सुंदर. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये त्या आलेल्या आहेत, पण अण्णांनी त्या अशा उचलल्या आणि इतक्या प्रासादिक मांडलेल्या आहेत. त्यात अण्णांनी एक कल्पना केलेली आहे की तुझ्याच अंकित होईल धरणी. सीतेला जानकीला तिच्या भगिनी म्हणतायत, तुझ्याच अंकित होईल धरणी, कन्या होईल मातृ स्वामिनी, भाग्य भोगिले असले कोणी, फळा फुलानी बहरुनी राहो, सदा माऊली क्षिती, सखे ग आनंद सांगू किती. कारण सीता ही धरणी कन्या आहे, भूमी कन्या आहे. आईवरच आता मुलीची सत्ता निर्माण होणार, कारण ती भारतवर्षाची सम्राज्ञी होणार. काय विलक्षण हृदय कल्पना अण्णांनी करून टाकलेली आहे.